नमस्कार सर्व विद्यार्थीसले. आज आपण स्त्री असणं जीवन या मुद्द्याविषयी अभ्यास करणार शेतस. देखा आता आपण महाराष्ट्रातील समाज जीवन या पाठना अभ्यास करणार आहोत. तर त्या काळ म्हणा लोकेसनं सामाजिक परिस्थिती कशी होती, लोकजीवन कसं होतं यानाबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. त्या मनाचा तो मुद्दा आहे स्त्री असणं जीवन. ते दाखा त्या काळ ना स्त्री असणं जीवन काही असं खूप काही भारी नाही होतं. त्या काळ ना स्त्री असणं जीवन खूप कष्टमय होतं. त्या काळी स्त्री असले साधा बोलाना बी अधिकार नाही होता. शिकाना ते जाऊच द्या, शिकेत नाही तसत्या लिखता वाचता बी येत असले तेवढा अधिकार असले नाही होता. तुम्हाला घर माझी अशीन आजीले विचारा तुम्ही की एवढा मोठा डोकावर पदरले ना पडे आणि तसंच दिनभर राहणं पडे, काम करणं पडे, म्हणजे असं खूप स्वातंत्र्य नेवत स्त्री असले. आणि फक्त माहेर म्हणजे आई वडील न घर आणि आपलं सासर एवढंच त्यासनं जग होतं, यांना बाहेर काही त्या पडेल नाही म्हणतात. महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यासनी पोरीसले शिकाड म्हणसने आज मी तुम्हाला समोर आठे बसेल आणि तुमले शिकाडी राहणू. त्या जर कधी पोरीसाकडे ध्यान देतात नाही, पोरीसले शिकाडतात नाही, तर आज मी या जागावर नाही राहतो. तुम्हाला घरमध्ये देखा तुम्ही आई, तुम्ही ताई, तुम्ही मावशी, काकू ह्याच्या शेतस तुम्हाला घरमाना स्त्रिया. त्या देखा आज कुठे ना कुठे नोकरीवर शेतस. त्यानं कारण म्हणजे सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यासनी पोरीसले शिकाड म्हणून. तर तुम्हाला घर तुम्ही तुम्हाला आजीले विचारा की त्या काळी त्यासले कितला कष्टमय जीवन जगणं पडे. तर त्या परिस्थितीमा सुद्धा त्या काळमा काही ज्या स्त्रिया होत्या त्यासनी म्हणजे शिक्षण लिहिलं, त्यासले लिखता वाचता पण ये आणि त्यासले युद्ध कौशल्य पण ये. त्यांना मग कोणाकोणा समावेश होता? वीरमाता, जिजामाता, येसूबाई, महाराणी ताराबाई, गुपिकाबाई, अहिल्याबाई होळकर यांचा समावेश होता. त्यानंतर महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई यांनी पण चांगला राज्यकारभार केलेले. नेश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी गोरगरीबसनी करता पण खूप काही चांगलं काम केलेले. तर असं त्या काळी या चांगल्या चांगल्या कामे स्त्रियासनी करेल शेतस. आणि त्या काळी खूप वाईट काही प्रथा होत्यात. त्यांना म्हणजे का बालविवाह, केशोपण, सती जाणे, वैधव्य, विषमविवाह, बहुपत्नीत्व अशा या वाईट प्रथा होत्यात. त्यांना म्हणजे का बालविवाह म्हणजे काय? तर मुलगी जो लहान राहे ना 8 वर्षांनी तवेच तिनं लग्न करी देत. तिथे माहिती बी राहे नाही की मन कोणाशी लग्न व्हायले आणि त्या इथल्या लहान राहत की त्याचं मायबाप तसले कड्यावर धरेत आणि त्याचं लग्न लायत. याला म्हणतस बालविवाह. देखा केशवपण म्हणजे ज्या बाईना नवरा मरी जाय तर नवरा मरानंतर त्या बाईसना डोकांना केस काढी टाकेत, याला म्हणतस केशवपण. आणि सती जाणे म्हणजे काय? तर ज्या बाईना नवरा मरी जाय त्या बाईले तिना नवराणी जठे चिता पेटे त्याच चितावर ती बाईले जाळी टाकेत, याले म्हणतात सती जाणे. आणि बहुपत्नीत्व म्हणजे काय? तर एकच पुरुषना 2-3-4-5 असा लग्न होणे. अशा वाईट प्रथा होत्यात. तुम्ही विचार करा की त्या ज्या पोरीसला काही समजे नाही 8-8-9-9 वर्ष ना त्या पोरी आहेत आणि त्याचना लग्न लाई देत त्याचं काय समजे नाही तो आहे. आणि ज्यासले खूप लहानपणीच त्यासला नवरा मरी जाय त्यासले आयुष्यभर तसंच राहणं पडे. तर अशा वाईट प्रथासुद्धा त्या काळमा अशी सणसुद्धा काही काही स्त्रिया आहेत त्या शिकेसनी पुढे येत शेतस. राजा राममोहन रॉय यासनी सती जावणी जी प्रथा आहे ती बंद करेले. महात्मा फुले यासनी न्हावीसनं संप घडायला होता की तुम्ही विधवा स्त्री असणं केस डोकांना केस नका काढत जाऊ. तर अशा या ज्या वाईट प्रथा होत्यात
या वाईट प्रथामुळे त्या स्त्रियासनं जीवन जखड जायल होतं, त्यासले काही घरना बाहेर पडता ये नाही, कोणताच अधिकार त्यासले होता नाही. पण मी तुम्हाला सांग, आता ज्या महान स्त्रिया होत्या त्यासनी मात्र चांगला कामे करत शेतस. आणि आत्तेनी जर तुम्ही स्त्रीना विचार करा तर आत्तेने पूर्ण काळ बदली जायले, आते स्त्री असले सर्व अधिकार शेतस. पहिले कसं असतं, स्त्री असले दुय्यम दर्जा देत पुरुषप्रधान संस्कृती होती, पण आता तसं नाही आहे. आता सर्व क्षेत्रामध्ये स्त्री असले बरोबरीना अधिकार शेतस, समान काम समान वेतन. आणि तुम्ही देखील राहणार की आता कंडक्टर पण स्त्री राहस, डॉक्टर पण स्त्री राहस, इंजिनियर पण स्त्री राहस, म्हणजे अशा पायलटसुद्धा राहतस बरं स्त्रिया, पायलटसुद्धा बनायला शेतस. इथलंच काय, आता अंतराळमसुद्धा स्त्रिया जायला शेतस. म्हणजे आते जो काळ आहे तो इतका पुढे चालला जायले की आता स्त्री असले सर्व क्षेत्रामा जाता यस. असा बराच बदल आता हळूहळू घडी राहणार, आणि या चांगला बदल घडणंही चांगली गोष्ट आहे, आणि अशाच बदल पुढे घडायला सुद्धा पाहिजे. आणि तर अशा प्रकारे मागला काळमा स्त्रियासनी जे अनुभवेल नाही आहे, शिक्षण लिहेल नाही आहे, तर आतेना काळमाना स्त्रियासनी शिक्षण लेवाले पाहिजे. कारण की त्यासले त्या काळमा शिक्षण भेटणं नाही होतं, त्यासले लेवाना अधिकार नाही होता, पण आते असले अधिकार शे. तर आते सर्व पोरीसनी शिक्षणाकडे ध्यान देवायला पाहिजे, आणि मोठ्या वयसनी चांगलं काहीतरी काम करायला पाहिजे.